सदानंद कदम आणि अनिल परब हे दोघे केबल मध्ये पार्टनर आहेत जवळचे. तिसऱ्या माणसाला कोणाला विकली नाही जागा ती. सखोल चौकशी ही अनिल परब यांची झाली पाहिजे अशी आज देखील माझी मागणी आहे. उद्धवजींनी रामदास कदमचा इतका धसका घेतला होता की त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवायला लागले. उद्याच्या 19 तारखेला सभा होईल ती कोकण वखारवाशींची सभा होईल. कोणावरती कारवाई झाली? कोण कदम? सदानंद कदम यांच्यावरती जी ईडीची कारवाई, शाबास. रामदास कदम यांचा हात आहे आणि सूडबुद्धीने वागत आहेत रामदास कदम असा आरोप. एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतो, सदानंद कदम यांच्यावरती ईडीची जी कारवाई झाली त्याच्यामध्ये रामदास कदमांचा हात देखील नाही, पाय देखील नाही, डोकं देखील नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे रामदास कदम समोर अंगावर जातो. पाठीमागे खंजीर कुपोषणाचं काम रामदास कदम यांनी कधीच केलं नाही या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मला जर आत्मदेह घालवायचं असेल तर मी अनिल परबला पहिल्यांदा सांगितलं असतं ह्याला आज घाला. ईडी माझं ऐकणारे असती ना तर पहिल्यांदा ईडीला मी सांगितलं असतं या अनिल परबनी माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिला आहे. राजकारणातनं माझा मुलगा योगेश कदम आमदार याला उद्ध्वस्त करण्याचाच त्यांनी विडा उचलला होता. उद्धवजींनी त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चापडत होते. जर आतमध्येच टाकायचं असतं तर मी सांग ईडीला पहिल्यांदा सांगितलं असतं अनिल परबला टाका. सदानंद कदमचा काय संबंध येतो? आणि म्हणून याच्या आधी देखील मी म्हणून सांगितलं आहे अनिल परबनी सदानंद कदम यांना फसवलं आहे. हे स्वतः वकील असल्यामुळं ही सगळी कागदपत्रं जी आहेत ती स्वतःच्या नावावरती न ठेवता ती अग्रीमेंट त्याच भावाने सदानंद कदम यांच्याकडे केली त्या जागेची. मात्र परवानगी घेण्यासाठी अर्ज हा माझ्या माहितीवरून अनिल परब यांच्या नावाचा आहे. लाईटचं बिल ते माझ्या माहितीप्रमाणे अनिल परब यांच्या नावानं आहे. आणि सदानंद कदम यांना बळीचा बकाच बनवलेला आहे तो अनिल परबनी ह्याच्या आधी देखील मी बोललेलो आहे. आणि म्हणून सदानंद कदमांचा काही संबंध नसेल तर निश्चितपणे ते बाहेर पडतील. आणि याच्यामध्ये सखोल चौकशी ही अनिल परबचीच झाली पाहिजे ही आज देखील माझी मागणी आहे. काय सांगाल तुम्ही त्या जी होती शंका होती त्यावेळेची त्याचं तुम्ही रेकॉर्ड ब्रेक कराल का? नाही, नुसतं रेकॉर्ड ब्रेक असणार नाही. उद्धवजींनी रामदास कदमचा इतका धसका घेतला होता की त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवायला लागली आणि सांगायला लागलं कोकण माझ्या पाठीशी आहे. कोकण नव्हतं, उभा महाराष्ट्र होता. उद्याच्या 19 तारखेला सभा होईल ती कोकण वखारवाशींची सभा होईल. आणि कोकणवासीय हे एकनाथजी शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे चित्र 19 तारखेला दिसल्याशिवाय घडणार नाही. धन्यवाद. जय महाराज. शिवसेनेचा जय महाराज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.